नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील पहिले तीन प्रश्न आपण यापूर्वीच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.1 चौथा प्रश्न म्हणजे क्वेश्चन नंबर 4 या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. पहा क्वेश्चन नंबर 4, एक्सप्रेस दी फॉलोइंग अँगल्स. येथे आपल्याला अँगल दिलेले आहेत इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. पहा डिग्री, मिनिट अँड सेकंडमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे आहेत. पहा दिलेला अँगल फक्त डिग्रीमध्ये आहे, तर आपल्याला मिनिट आणि सेकंडमध्ये पण कन्वर्ट करायचं आहे. पहा पॉईंट नंतर एक अंक असेल तर आपल्याला डिग्री आणि मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, आणि पॉईंट नंतर येथे दोन अंक असतील तर आपल्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे, त्यामुळे हा अँगल आपल्याला डिग्री आणि मिनिटमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. पहा कसं सॉल्व करणार आपण, 183.7 डिग्री आहेत. पहा आपण याला असं लिहू शकतो 183 डिग्री लिहू शकतो आणि प्लस 0.7 डिग्री, बरोबर आहे. दोघांची ॲडिशन केली तर हेच येईल, बरोबर आहे. फक्त आपण पॉईंट सेपरेट केलेला आहे. पाहता 183 डिग्री ॲज इट इज प्लस, आता हे आपल्याला मिनिटमध्ये करायचे आहेत. मिनिटमध्ये करण्यासाठी आपण काय करणार, या 0.7 60 मल्टिप्लाय करणार. पहा डिग्रीचं मिनिटमध्ये करण्यासाठी 60 मल्टिप्लाय करायचं, तर आता हे डिग्री ऐवजी मिनिट होतील. पहा मिनिटसाठी अशी मार्किंग करायची. पहा आता हे मिनिट झालेले आहेत. पहा 183 डिग्री आणि प्लस हा मल्टिप्लिकेशन करू 0.7 × 60, हा 042.1 अंकानंतर म्हणजे काय होईल 42. पहा 42 आता हे काय होतील मिनिट, ही ॲडिशन करू म्हणजे 183 डिग्री आणि 42 मिनिट्स. पहा हा अँगल डिग्रीमध्ये होता, आपण त्याला डिग्री आणि मिनिटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. पहा हा अँगल फक्त डिग्रीमध्ये होता, तर आता हा अँगल डिग्री आणि मिनिटमध्ये झालेला आहे. नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न, 245.33 डिग्री आहेत, तर आपल्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये हे ट्रान्सफर करायचं आहे. पहा येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत, म्हणजे आपल्याला डिग्री, मिनिट आणि सेकंडमध्ये रूपांतर करायचं आहे. 245 आणि 0.33 डिग्री आहेत. पहा आपण काय लिहिणार, 245 हे डिग्री, येथे पॉईंटला आपण सेपरेट करू म्हणजे प्लस हे 0.33 असं लिहू शकतो. हे पण डिग्रीच आहेत, बरोबर आहे. दोन्ही पण डिग्रीच आहेत. पहा आता हे डिग्री आपल्याला मिनिटमध्ये रूपांतर करता येतील, म्हणजे आपण काय करणार, 245 डिग्री प्लस हे 0.33 60 मल्टिप्लाय केलं तर हे आता डिग्री ऐवजी मिनिट होतील, बरोबर आहे. 60 मल्टिप्लाय केल्यामुळे हे डिग्री ऐवजी मिनिट झालेत. पहा 245 डिग्री आणि प्लस आता हा मल्टिप्लिकेशन करू आपण 0.33 × 60, हा 0 ॲज इट इज. पहा पॉईंट दोन अंकानंतर म्हणजे काय होईल 19.8 हा मल्टिप्लिकेशन एवढा आलेला आहे, परंतु हे मिनिट आहेत, बरोबर आहे. मिनिट पहा येथे मिनिटला पण पॉईंट आहे, म्हणजे आपण काय करणार, याचे पुन्हा सेकंड रूपांतर करणार आपण. म्हणजे हे 245 डिग्री आहेत प्लस आता इथे आपण असं लिहू शकतो हे 19 मिनिट होतील, बरोबर आहे. आणि प्लस 0.8 हे पण मिनिट होतील, बरोबर आहे. हे मिनिट झाले आणि हे मिनिट झाले. आता पहा हे 245 डिग्री प्लस डिग्रीमध्ये झालेलं आहे डिग्री, मिनिट, आता याचे सेकंड करायचे आपल्याला. म्हणजे हे 19 मिनिट आणि प्लस पहा याचे सेकंड करण्यासाठी पुन्हा याला 60 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 0.8 60 मल्टिप्लाय केलं तर हे मिनिट, तर हे आता सेकंड होतील. पहा येथे अशी दोन वेळेस मार्किंग करायची, मिनिटला एक वेळेस, सेकंडला दोन वेळेस. पहा मिनिटचे आता सेकंड झालेले आहेत. हा मल्टिप्लिकेशन करू 0.8 × 60, पहा पॉईंट म्हणजे 48 होतील, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल, 245 डिग्री प्लस हे 19 मिनिट आणि प्लस 48. पहा हे कॅल्क्युलेशन एवढं आलेलं आहे आणि हे सेकंडला सेकंड, बरोबर आहे. म्हणजे आपण ही ॲडिशन करू. पहा ही ॲडिशन काय येणार आहे, 245 हे डिग्रीमध्ये रूपांतर झालेलं आहे, हे मिनिटमध्ये झालेलं आहे,
एकत्र लिहायचं आपल्याला, प्लस साइन काढून घ्यायचं आणि हे 48 सेकंड पा डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. पा पॉइंट नंतर दोन अंक असेल तर आपल्याला डिग्री मिनिट सेकंद येईल आणि पॉइंट नंतर एकच अंक असेल येथे तर फक्त डिग्री आणि मिनिटमध्ये रूपांतर होईल. नेक्स्ट पा यातील सब क्वेश्चन 3 थोडा वेगळा आहे. 1/5 रेडियन आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये रूपांतर करायचं आहे, परंतु हा दिलेला अँगल रेडियनमध्ये आहे. सर्वप्रथम आपल्याला या रेडियनचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करावे लागेल, डिग्रीमध्ये. पा 1/5 हे रेडियन आहेत, बरोबर आहे. याला डिग्रीमध्ये रूपांतर करायचं असेल तर याच अँगलला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 180/π ने. हे आपण क्वेश्चन नंबर 2 आणि 3 पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे डिग्री झालेले आहेत. पा आता हे कॅल्क्युलेशन करू, 5 ने डिवाईड करू 180 ला, तर हे 5 3 15 3 36 राहतील, म्हणजे 36/π होतील. हे 36/π होतील आणि हे डिग्री आहेत, बरोबर आहे. आता पायची व्हॅल्यू आपण काय येथे घेणार, पहा 3.14 घेणार. 3.14 हे डिग्रीमध्ये आहेत, बरोबर आहे. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि आपल्याला डिग्री किती डिग्री आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागेल. पहा त्यासाठी आपण काय करू, 36/3.14 पहा येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत. हे दोन अंक आपण जर कॅन्सल केले, म्हणजे पॉईंट येथे आणला, तर येथे 2 0 ॲड होतील, म्हणजे हे आन्सर काय होईल, 3600/314, बरोबर आहे. आता आपल्याला हे डिव्हिजन करायचं आहे. पहा 2 ने डिवाईड करू तर 157 होतील, 2 ने डिवाईड केलं तर 1800 होतील, बरोबर आहे. पहा 1800/157 हा डिव्हिजन करू, म्हणजे हे आपल्याला कॅल्क्युलेशन मिळेल, 1800/157. पहा 1 ने डिवाईड करता येईल तर 157 होतील, 320 हा 0 घेतला आपण तर येथे 1 ने डिवाईड करावं लागेल. पहा 1 ने डिवाईड केलं 157 होतील, हे 3673 होतील. पहा 73 लहान आहेत, येथे आपण पॉईंट घेणार तर येथे 0 देणार, बरोबर आहे. 4 ने डिवाईड करता येईल, पहा म्हणजे 157 × 4 जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे काय होतील, पहा 4 7 28 4 5 20 2 22 4 4 2 6 628 पहा हे तुम्हाला करता येईल, 102 होतील येथे. आता येथे हे लहान आहेत, याचे 0 घेऊ आपण. 0 जर घेतला तर आता 15 × 90 म्हणजे 6 ने डिवाईड करता येईल, पहा म्हणजे 157 × 6 हे कॅल्क्युलेशन केलं आपण, 942 होतील, म्हणजे 6 ने 942 होतील. पहा पॉईंट नंतर दोन अंक आणले, आपण विचार सोडून द्यायचा, म्हणजे आन्सर हे काय मिळेल आपल्याला, अप्रॉक्झिमेटली इक्वल टू 11.46, परंतु हे काय असतील, डिग्री असतील, बरोबर आहे. पहा दिलेला अँगल रेडियनमध्ये होता, आपण तो प्रथम डिग्रीमध्ये कन्वर्ट केला. आता हा पॉईंट नंतर दोन अंक आहेत या अँगलला, तर आता आपल्याला डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये या अँगलला आपल्याला रूपांतर करायचं आहे. पहा हा अँगल आपल्याला आता डिग्री मिनिट आणि सेकंडमध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे पहा 11.46 डिग्री आहे, बरोबर आहे. आपण असं लिहू शकतो 11 डिग्री प्लस 0.46 डिग्री, बरोबर आहे. पहा पॉईंट हा कॅन्सल करून येथे प्लस साईन ॲड केलेला आहे, दोन्ही सेपरेट लिहिलेला आहे. पहा 11 डिग्री तर आलेले आहे आपले, आता मिनिटमध्ये रूपांतर करायचं आहे. प्लस हे 0.46 याला मिनिटमध्ये करायचं असेल तर 60 ने मल्टिप्लाय करू लागेल आणि हे डिग्रीचे मिनिट होतील, बरोबर आहे. पहा 11 डिग्री प्लस हा मल्टिप्लिकेशन करू, पहा 0.46 × 60 हा 0.27.6 होईल, बरोबर आहे. हे काय आहेत, मिनिट. पहा आता मिनिटला पण पॉईंट नंतर एक अंक आहे,
म्हणजे आपल्याला मिनिटचे सेकंड करता येतील. पहिले वन हे डिग्री आलेले आहेत प्लस आता हे 27 मिनिट करू आपण. याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो हे 0.6 मिनिट. बरोबर आहे, दोघांना आपण सेपरेट केलेलं आहे. बरोबर आहे, पहिले वन डिग्री प्लस हे 27 मिनिट प्लस आता हे मिनिटचे सेकंड करायचे आहेत म्हणजे काय होईल, 0.6 60 मल्टिप्लाय करावे लागेल म्हणजे सेकंड होतील. पहा, डिग्रीचे मिनिट करण्यासाठी 60 मल्टिप्लाय करायचं आहे आणि मिनिटचे पुन्हा सेकंड करण्यासाठी 60 मल्टिप्लाय करायचं आहे. पहा, 11 डिग्री प्लस हे 27 मिनिट आणि प्लस हा हे कॅल्क्युलेशन. पहा, 0.6 आणि इंटू 60 हा 0 आणि 36.1 अंकानंतर म्हणजे 36 होते. बरोबर आहे, 36 मिनिट, सॉरी सेकंड. म्हणजे आन्सर काय लिहिणार आपण, सर्व ॲडिशन करू. 11 डिग्री 27 मिनिट आणि 36 सेकंड. पहा, येथे आपण हा डिव्हिजन घेताना अप्रॉक्झिमेटली घेतलेला आहे. बरोबर आहे, म्हणजे येथे आपण काय लिहिणार, अप्रॉक्झिमेटली. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.